नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमला ह्यू। गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात ते उगीच नाही। असंख्य मानवी गरजातूनच आजतागायत विविध शोध जगासमोर आले आहेत। अनेक शोध लावलेल्या आपल्या भारत देशातही काही टॅलेंटची कमी नाही। अगदी कार ते जेट इंजिन बनवण्यापर्यंत बरेच रँचो आपल्या अवतीभोवती आपण पाहत असतो। मात्र वाशिम जिल्ह्यातील पिंपरी अवगण या गावाने असाच एक भन्नाट शोध जगासमोर आणला आहे। नावात अवगण असणाऱ्या पिंपरीच्या गुणी लोकांनी घरात मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही म्हणून घराच्या छतावर मोबाईलचे टॉवरच उभारले आहेत। स्टील प्लेट्स आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाईल नेटवर्कचे हे मिनी टॉवर आपल्याला पिंपरी अवगण या गावात घरोघरी पाहायला मिळतात। दरम्यान कोरोना काळात ऑनलाईन वर्गासाठी घरात मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही म्हणून मोबाईलची रेंज वाढवण्यासाठी पिंपरी येथील संदीप अवगण यांनी या युक्तीचा शोध लावून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गाच्या प्रश्नासोबतच गावकऱ्यांचा पत्रावर जाऊन फोनवर बोलण्याचा त्रास मिटवला आहे। पाहूयात वत्स गुलमलाहीचा हा खास रिपोर्ट। आता काहीच नाही ना, आता या इकडं। आता हे खालचा केबल आहे, आता हे चालू करा। हे इथं नेटवर्क आलं। पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा। नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, अर्थात गरज ही शोधाची जननी आहे असं आपण ऐकलं असेल, असं आपण वाचलं असेल। आणि जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा काहीतरी कल्पना आपल्या डोक्यामध्ये उदयास येते। मी आहे आज वाशिम जिल्ह्यातील पिंपरी अवगण या एका छोट्याशा गावामध्ये। बघा, गावाच्या नावामध्ये अवगण अशी बिरदावली आहे, अर्थात या गावामध्ये अवगण परिवार जास्त आहेत। अवगण जरी नाव असलं गावाचं, मात्र या गावातले लोक तितकेच बहुगुणी आहेत। आणि त्याचा प्रत्यय का आलेला आहे तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हल्ली नेटवर्किंगच्या या जगात सगळ्याचं जीवन मोबाईलवर डिपेंड झालेलं आहे। आणि अलीकडच्या कोविड काळामध्ये शाळा बंद झाल्यामुळे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेत, अर्थात शाळा बंद शिक्षण सुरू। या मोसमामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी घरी आले त्यावेळेस शेकडो विद्यार्थी ज्यावेळेस गावामध्ये मोबाईलचा वापर करू लागले तर गावामध्ये अजिबात रेंज नव्हती। मग ही झाली गरज। गावामध्ये मोबाईलची रेंज नव्हती, त्यामुळं इथल्या एका युवकाला सहज एक कल्पना सुचली। संदीप अवगण असं त्यांचं नाव। आणि घरावरील छतावर काहीतरी जुन्या जीर्ण झालेल्या त्या डिश पडल्या होत्या, त्यांनी एक करून पाहिलं की सक्सेस होते का, अशी कल्पना सुचली। आणि त्यांनी इथे एक आविष्कार केला, याला आविष्कारच म्हणता येईल। तो आविष्कार असा की या गावामध्ये तुम्ही जे प्लेट्स बघतायत घरावर लावलेल्या दोन अशा वाट्या, आणि त्याला एक असा वायर जोडून त्यांनी ते मोबाईलपर्यंत अगदी अशी घराच्या किचनपर्यंत देखील चांगल्या प्रकारे रेंज येऊ शकते। मी नुकतंच तुम्हाला चेक करून देखील दाखवलेलं आहे की घरामध्ये रेंज म्हणजे ज्यावेळेस आपण तो वायर मोबाईलशी कनेक्ट करतो, मोबाईल जवळ नेतो, त्यावेळेस मोबाईलला रेंज चांगली येते। ज्यावेळेस तो वायर आपण दूर नेतो त्यावेळेस रेंज कमी होते। तर अशी ही किमया केली आहे संदीप अवगण या पिंपरी अवगणमधील एका युवकाने। तर जाणून घेऊया नेमकं त्यांच्याकडनं की काय, कशी ही कल्पना सुचली, काय गरज होती। गरज तुम्ही सांगितली की मुलांना मोबाईलचा अभ्यास, पण त्या प्लेटमुळे मोबाईलला रेंज येते असं पहिल्यांदा तुम्हाला केव्हा सुचलं? असं मला एक आपण कदाचित म्हणजे माझ्या दिमागामध्ये आलं की वरती वायफायला एक प्लेट असते, त्या प्लेटमुळे वायफाय फुल रेंजमध्ये चालू शकते असं एक स्वतःचं एक मत होतं माझं। आणि मग मी दोन प्लेटा लावल्या, कारण दोन वायर असल्यामुळे दोन प्लेटा लावल्या, दोन प्लेटा लावल्या। आणि डिशचा केबल खाली आणला, खाली आणला त्याच्यानंतर मग मोबाईलला लावला, तर मोबाईलला लावला तर फुल रेंज आलेली होती। त्याच्यामुळे असं बघितलं तर त्याच्यामुळे आमचं म्हणजे नेटवर्क फुल चालत होतं, त्याच्यातनी लेकराचा अभ्यास पण होत आहे। आता थोडासा पहिल्यांदा सगळ्यात तुम्ही याचा वापर केला ज्या डिश लावून?
हो गावातनी कसं आता कोरोनाच्या काळामध्ये जे रिकाम होतो, रिकाम असल्यामुळे डोक्यातनी काहीतरी सुचत होतं, नेटवर्क नव्हतं, कारण मोबाईलशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी स्वतःचं म्हणून मग डिचचा केबल, जसं असं दिमागात आलं की रेडिओला आपण बघा थोडंसा केबल जर लावला तर रेडिओ साफ वाजते, त्याच्यामुळे असं दिमागात नाही आलं की बघा डिचचा केबल जर लावला तर आपल्याला नेटवर्क येऊ शकते, असं डोक्यात मध्ये सुचलं होतं. आणि त्याच्यामुळे आमच्या लेकराचा जे अभ्यास आहे तो अभ्यास पण होत आहे. मला सांगा, जिओचं नेटवर्किंग सगळीकडे आहे, इतरही ज्या कंपन्या आहेत जसं वोडाफोन आयडिया असेल किंवा एअरटेल असेल, या सगळ्या कंपन्यांना रेंज चांगली येते का? सगळ्या कंपन्यांना तर नाही सांगू शकणार, पण आयडिया, वोडाफोन आणि जिओ, कारण आमच्या गावाच्या बाजूला जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जे असलेले टावर आहे ते रेंज पकडू शकते. ठीक आहे, तर यांनी तो शोध लावलेला आहे पिंपरी अवगण या गावाचे, रँचो म्हणायला हरकत नाही, कारण की डिश म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ, त्याच्याही पलीकडे मी यांना एक सोशल इंजिनियर म्हणेल की अशा काही छोट्या मोठ्या गोष्टीतून त्यांनी लावून आज नेटवर्किंगचा हा इश्यू म्हणजे रेंज न येण्याचा हा इश्यू त्यांनी सॉल्व केलेला आहे. कोविडच्या काळामध्ये आपण अनेक बातम्या पाहिल्या असतील की रेंज अभावी मुलांना घराच्या पत्रावर जाऊन अभ्यास करावा लागत असते, परंतु पिंपरी अवगण या गावातील हे विद्यार्थी आता घरामध्ये चांगल्या प्रकारे मोबाईलवर देखील ऑनलाईन अभ्यास करू शकतात. काय सांगाल, तुमचे मुलं वगैरे शाळेत शिकत आहेत? होय, मी दिलीप महादेवराव अवगण पिंपरी. यापूर्वी आमचा छोटा भाऊ आहे, त्यांनी असं सहज बसल्यानंतर सांगितलं, काका दादा आपल्या इथं असं मोबाईलचा केबल जर लावला तर रेंज येतो. मला पटलं नाही, म्हणलं खोटा बोलतो. मग त्यांनी मला घरी नेलं आणि एक पहिली छत्री होती, त्या छत्रीचा केबल लावत 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 त्यानं त्याला 2 स्टीलच्या प्लेट जोडल्या आणि त्याचा केबल लावून माझ्या मोबाईलला लावून दाखवला. त्यावेळेस मला खरं पटलं, म्हणलं हाव यार याला तर येतो. मग त्यावेळेस आम्ही सगळे चेंज करत बसलो, बा जिओला येतो का, आयडियाला येतो का, असं करत करत असं प्रत्येकाला असं वाटलं की याच्या घरी येते म्हणजे त्याच्याही घरी येते का. मग असं सगळं पूर्ण गावामध्ये, पूर्वी जसं टीव्ही दिसत नव्हती म्हणून डिश लावायचे, अँटेना लावायचे, तशा पद्धतीने आता माझ्या पूर्ण गावामध्ये जवळपास 75% घरावर त्या स्टीलच्या प्लेट लावून खाली केबल घेऊन मुलं अभ्यास करतात. परंतु अडचण अशी आहे की केबल घेऊन कुठं फिरायचं? गावाच्या बाहेर जर जायचं असलं, घराच्या बाहेर जर बोलायचं असलं तर केबल जवळच जावं लागते. ही एक सगळ्यात महत्वाची अडचण आहे. त्यावेळेस आपल्या देशामध्ये टीव्ही आला होता, त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पाहण्यासाठी देखील ते अँटिना आपल्या पत्रावरती लावलेले असायचे आणि बऱ्याच वेळा त्या अँटिनाची देखील, त्या टीव्हीची देखील रेंज यायची. तर आपण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ती रेंज आणण्यासाठी त्या अँटिनासोबत काहीतरी आपण चर्चा केली असणार. तसंच काहीतरी प्रत्यय मला आज या गावामध्ये येत आहे. बहुतांश म्हणजे 90% घरावर इथं त्या वाट्या म्हणजे जे प्लेट्स आहेत स्टीलच्या त्या लावलेल्या आहेत आणि रेंज आणण्यासाठी हा देशी इंडियन जुगाड या पिंपरी वाशियांनी इथं त्याचा वापर केलेला आहे. मला वाटतं वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच गावांना, जे गावं अशा दुर्गम भागात आहेत अशा गावांना रेंजचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल नेटवर्किंगचा प्रॉब्लेम आहे. तर ही जर त्यांनी एक युक्ती जर तिथं अवलंबवली तर नक्कीच त्या प्रॉब्लेमवर ते मात करू शकतील. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाऊन निवेदन, नेमकं त्यांना अगोदर काय प्रॉब्लेम होता आणि आता त्यांना त्या नेटवर्किंगच्या त्रासाला काही सामोरं जावं लागते का. पिंपरी या गावातील काही विद्यार्थिनींनी आपल्या सोबत आहेत, तर काही मला सांग, पूर्वी रेंज यायची का, तुमचा अभ्यास वगैरे व्हायचा क्लास? नाही, पहिल्यांदा आम्हाला हे असं प्लेटा घेतला नव्हत्या तर आमच्या गावात रेंज यायची नाही. आता ते प्लेटा लावल्या तेव्हापासून आम्हाला थोडीफार रेंज येते. अभ्यास होतो का तुमचा? हो, आमचा अभ्यास होतो. काय काय तुम्ही मोबाईलवर काय काय अभ्यास करता, म्हणजे युट्यूबवर वगैरे काही? युट्यूबवरही होतो काही अभ्यास आणि काही ब्राउझरवर अभ्यास असतो, व्हिडिओ असतात काही. तू काय सांगशील याच्याबद्दल? आमच्या रेंज पण नव्हती आणि आमचा अभ्यास पण होत नव्हता पूर्वी, तर आता ते प्लेटा ते लावतात तर ज्याने थोडीफार रेंज होते आणि आमचा अभ्यास होतो. तर मोबाईल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे, त्यामुळं नेटवर्किंगचा जो प्रश्न आहे तो ग्रामीण भागामध्ये अजूनही खेडोपाडी रेंज येत नाही, त्यामुळं पिंपरीवाशियांनी जो काही इथं एक जुगाड लावला इंडियन, तर त्यामुळं त्यांचा तात्पुरता हा प्रश्न सुटलेला आहे. परंतु जर भविष्याचा जर आपण दूरगामी विचार केला तर या गावात नेटवर्किंगचे जे टावर असतात, टावर जर आल्यास अजून या गावचा नेटवर्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. तुर्तास अवगण यांनी जो काही इथं प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामुळं गावकऱ्यांचा
रेंजचा प्रश्न सुटला आणि पर्यायाने जे काही विद्यार्थी मित्र या कोरोनाच्या काळात घरून अभ्यास करत आहेत, घरून शिकत आहेत, त्यांचा देखील प्रश्न सुटलेला आहे। ही बातमी, हे वृत्त तुम्हाला कसे वाटले याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या। असाच नाविन्यपूर्ण कंटेंट असे पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। द जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धनगर, पिंपरी अवगण, वाशिम।